बी अ पार्ट ऑफ पावरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। 22 ऑगस्ट रोजी श्री गणेश उत्सव 2020 ला प्रारंभ होत आहे। या वर्षीच्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या श्री गणेश उत्सवाकरिता 11 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने देखील गणेश उत्सवाचे नियोजन केले आहे। याच नियोजनाअंतर्गत पारंपारिक 23 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त या वर्षीची कोविड-19 साथ रोगाची परिस्थिती विचारात घेता गर्दी पूर्णतः टाळली जावी व सामाजिक अंतराचे पालन व्हावे या दृष्टीने साधारणतः 135 कृत्रिम विसर्जन तलाव विभागवार तयार करण्यात आलेले आहे। त्यानुसार बेलापूर विभागात 15, नेरुळ विभागात 27, वाशी विभागात 16, तुर्वे विभागात 17, कोपरखैणे विभागात 14, घनसोली विभागात 17, ऐरोली विभागात 22 व दिघा विभागात 7 अशा प्रकारे एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी श्रीमूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक सुरक्षा रक्षक असणार आहेत। सुके व ओले निर्माल्य ठेवण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश देखील असणार आहेत। त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने कंटेनमेंट झोन मधील विसर्जनासाठी श्रीमूर्ती संकलन व्यवस्था देखील तैनात केली आहे। तर टाकूया एक नजर कोणत्या विभागात कुठे कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत। बेलापूर विभागामध्ये यशवंतराव चव्हाण मैदान सेक्टर 19A नेरुळ, दारावे तलावाजवळ गणेश मंदिरासमोरील मोकळी जागा दारावे गाव येथे, महात्मा ज्योतिबा फुले उद्यान सेक्टर 40 नेरुळ, राधाकृष्ण गार्डनच्या आतील बाजूस सेक्टर 25 नेरुळ, इन्कम टॅक्स कॉलनी येथील MES विद्यालय व D51 घराजवळील मोकळे मैदान सेक्टर 21-22 CBD बेलापूर, सुनील गावस्कर मैदान सेक्टर 9N CBD बेलापूर, स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान सेक्टर 8 CBD बेलापूर, DY पाटील स्कूल सेक्टर 4 CBD बेलापूर, सरोवर विहार कोस्ट गार्डच्या बाजूला सेक्टर 11 CBD बेलापूर, बाल विकास शाळेजवळ सेक्टर 19-20 बेलापूर, प्लॉट नंबर 140 होंडा शोरूम समोरील भूखंड सेक्टर 50 नेरुळ, श्री गणेश मैदान उद्यान सेक्टर 48 नेरुळ, नवी मुंबई महानगरपालिका बस डेपो सेक्टर 44 नेरुळ, गावदेवी मैदान करावे गाव, नवी मुंबई महानगरपालिका खेळाचे मैदान सेक्टर 46A नेरुळ। नेरुळ विभागात गावदेवी मैदान टिंबर मार्केट सेक्टर 1 नेरुळ, चिंचोली तलावालगतचे उद्यान नेरुळ, गावदेवी मैदान सेक्टर 23 जुईनगर दोन ठिकाणी, शाळेचे मैदान सेक्टर 23 जुईनगर, गणेश मैदान सेक्टर 25 जुईनगर दोन ठिकाणी, नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान जवळील पार्किंगची जागा सेक्टर 4 नेरुळ, नवी मुंबई महानगरपालिका शाळा मैदान सेक्टर 14 कुक्षेत नेरुळ, रामलीला मैदान सेक्टर 12 नेरुळ दोन ठिकाणी, नवी मुंबई महानगरपालिका शाळा मैदान सेक्टर 6 सारसोळे दोन ठिकाणी, नरवीर तानाजी मालुसरे मैदान सागरदीप सोसायटी जवळ सेक्टर 6 नेरुळ, भूखंड क्रमांक 7 व 8 पार्किंग भूखंड सेक्टर 29 नेरुळ, शिरवणे शाळा मैदान कला केंद्र सेक्टर 1 शिरवणे, तुलसी मैदान सेक्टर 9 नेरुळ दोन ठिकाणी, नूतन मराठी शाळा मैदान सेक्टर 19 नेरुळ, श्री चक्रधर स्वामी उद्यान सेक्टर 19 नेरुळ, गावदेवी मैदान तेरणा शाळेजवळ सेक्टर 10 साठी सेक्टर 12 नेरुळ दोन ठिकाणी, कोळीवाड्याजवळील मैदान सेक्टर 16A नेरुळ, झोंटिंग देव मैदान सेक्टर 26 नेरुळ दोन ठिकाणी, मदर टेरेसा उद्यान सेक्टर 19 नेरुळ आणि नवदुर्गा सोसायटी समोरील मोकळी जागा सेक्टर 19A नेरुळ। तर वाशी विभागात पाहूया कुठे कृत्रिम तलावाची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे। सुभाषचंद्र बोस मैदान सेक्टर 1A वाशी, जागृतेश्वर तलावाजवळील पार्किंग प्लॉट सेक्टर 8 वाशी, जागृतेश्वर तलावाजवळील उद्यान सेक्टर 7 वाशी, NMSA मैदानाजवळ सेक्टर 6 वाशी, प्रेमनाथ पाटील चौक वाशीगाव, टाटा गार्डन सेक्टर 9A वाशी, संभाजीराजे मैदान सेक्टर 9 वाशी, जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान हॉस्पिटल जवळ सेक्टर 10A वाशी, स्वर्गीय सीताराम भगत सी बीच मार्ग वाशीगाव, प्लॉट नंबर 196 तरण तलाव सेक्टर 11 व 12 वाशी, खेळाचे मैदान भूखंड क्रमांक 199 सेक्टर 28 वाशी, राजीव गांधी गार्डन सेक्टर 29 वाशी,
पालवे गार्डन सेक्टर 14 वाशी, मनीषा विद्यालय सेक्टर 15-16 वाशी, MTNL इमारती लगत रिक्षा स्टँड जवळ सेक्टर 16 वाशी, बाबू गेनू मैदान सेक्टर 17 वाशी। तर आता टाकूया तुर्भे विभागात कुठे महानगरपालिकेने कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे। गावदेवी मैदान कोपरीगाव, विवेकानंद शाळा मैदान सेक्टर 26 कोपरी, पुढारी भवनच्या जवळची मोकळी जागा भूखंड क्रमांक 34 सेक्टर 30 सानपाडा, रामतणू मैदान सेक्टर 22 तुर्भेगाव, गणेश मैदान सेक्टर 20 तुर्भे, तुर्भे रेल्वे स्टेशन वाहनतळ परिसर ठाणे बेलापूर रोड, बगाडे कंपनी समोरील रस्त्यालगतची मोकळी जागा इंदिरानगर, गौरी कॉरी मैदान तुर्भे स्टोर, भूखंड क्रमांक OS 07 शांताबाई सुतार उद्यान TTC डी ब्लॉक तुर्भे, अंजुमन इस्लाम शाळेच्या मागील मैदान सेक्टर 21 तुर्भे, गणपती पाडा बुद्ध विहार जवळ तुर्भे, गावदेवी मैदान सेक्टर 5 ट्रायसिटी टॉवर समोर सानपाडा, DV पाटील मैदान भूखंड क्रमांक 39 सेक्टर 10 सानपाडा, बाबू गेनू मैदान भूखंड क्रमांक 1 सेक्टर 8 सानपाडा, खेळाचे मैदान भूखंड क्रमांक 16C सेक्टर 14 सानपाडा, भूखंड क्रमांक 14 जयपुरियार शाळेच्या बाजूला सेक्टर 18 सानपाडा, झाशीची राणी मैदान भूखंड क्रमांक 3 सेक्टर 9 सानपाडा। तर आता टाकूया कोपरखेणे विभागात कुठे करण्यात आली आहे कृत्रिम तलावाची व्यवस्था। चिंचेच्या झाडा शेजारील असलेले मैदान अडवली भुतवली, शाळेजवळील मैदान हनुमाननगर महापे, शाळेचे मैदान पावणेगाव सेक्टर 19 धारण तलाव मंदिराच्या बाजूला, क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान सेक्टर 14 कोपरखेणे, संतोषी माता मंदिराजवळचे मैदान सेक्टर 19 कोपरखेणे, सेक्टर 20 खेळाचे मैदान सेक्टर 20 कोपरखेणे, भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेणे, कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदान सेक्टर 15-18 कोपरखेणे, खेळाचे मैदान सेक्टर 1-4 कोपरखेणे, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील मैदान सेक्टर 5-8 कोपरखेणे, भूखंड क्रमांक 14 सेक्टर 11 रिलायन्स फ्रेश समोर महानगरपालिकेची मोकळी जागा, दीनानाथ म्हात्रे मैदान सेक्टर 22A बोनकोडे कोपरखेणे, CBSE शाळा क्रमांक 94 मैदान सेक्टर 11 कोपरखेणे। तर आता टाकूया नजर घनसोली विभागाकडे। साईबाबा नगर, गगनगिरी महाराज मैदान, गौतम नगर, आंबेडकर नगर, शाळा क्रमांक 47 मैदान राबाडे, सेक्टर 23 मैदान घनसोली, सम्राट नगर पाण्याच्या टाकी समोरची मोकळी जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदान, शाळेचे मैदान तळवली गाव, कर्जू आई मंदिर तळवली येथील मोकळी जागा, सेक्टर 21 मैदान घनसोली, गुणाली तलावाच्या बाजूची मोकळी जागा सेक्टर 8 घनसोली, शाळा क्रमांक 42 मैदान घनसोली गाव, शेतकरी शिक्षण संस्थेचे मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 31 सेक्टर 6 येथील मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 13 सेक्टर 7 येथील मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 6 सेक्टर 9 येथील मैदान घनसोली, भूखंड क्रमांक 24 सेक्टर 3 सेंट्रल पार्कच्या शेजारी घनसोली, पोलीस स्टेशन सेक्टर 4 शेजारील भूखंड घनसोली। तर टाकूया एक नजर ऐरोली येथे कुठे कुठे करण्यात आली आहे कृत्रिम तलावांची व्यवस्था। चिंचपाडा शाळेचे मैदान 2 ठिकाणी, यादवनगर येथील नवीन शाळेचा भूखंड, शिव कॉलनी येथील सेक्टर 1 ऐरोली, सेक्टर 20 येथील गावदेवी मैदान 2 ठिकाणी, ऐरोली नाक्यावरील तलाव, ऐरोली सेक्टर 20 खाडी तलाव, भूखंड क्रमांक 85 सेक्टर 20B जवळील शाळेचे मैदान ऐरोली, स्वर्गीय आनंद दिघे मैदान सेक्टर 3 ऐरोली, ज्ञानदीप शाळेचे मैदान सेक्टर 2 ऐरोली, सुशीला देवी देशमुख शाळेचे मैदान सेक्टर 4 ऐरोली 2 ठिकाणी, सरस्वती शाळेच्या बाजूचे भास्कर घाडी मैदान सेक्टर 5 ऐरोली, राधिकाबाई मेघे शाळेचे मैदान सेक्टर 16 ऐरोली, कैलासवासी श्री RR पाटील मैदान सेक्टर 15 ऐरोली, सेक्टर 10 पाण्याच्या टाकीजवळील मैदान ऐरोली, सेक्टर 9 स्मशानभूमी पाठीमागील मैदान ऐरोली, सेक्टर 8A मोहिजुद्दीन शाळेसमोरील मैदान ऐरोली, सेक्टर 6 व 7 येथील महापालिका काचेच्या शाळेचे मैदान ऐरोली, सेक्टर 8 गणपती बाप्पा चौक येथील मैदान ऐरोली, दिवागाव तलाव, हिंदमाता शाळा मैदान दिघागाव, साईबाबा मंदिरासमोर दिघा तलावाजवळ OS 1 भूखंडालगतची मोकळी जागा साठेनगर, स्वामी विवेकानंद शाळेसमोरील मैदान ईश्वरनगर, पेट्रोल पंपासमोरील मोकळी जागा गणपती पाडा, रावली मिक्स कंपनी समोर विष्णूनगर दिघा, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय समोरील मैदान इल्ठनपाडा। या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने
कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.